चित्त चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला उद्या गणपती चतुर्थी आहे किंवा गणपती स्थापना आहे, तर उद्या श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती आहे। श्रीपाद श्रीवल्लभ महाराज प्रथम अवतार दत्तगुरूंचा पिठापूरमध्ये जो श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांच्या रूपामध्ये झाला आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती, कसं असतं गणपतीचा उत्सव चालू असतो त्याच्यामध्ये आपण गुंग असतो, मग श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती कशी करायची, उत्सव साजरा कसा करायचा, घरच्या घरी कसा करावा, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। श्रीपाद श्रीवल्लभ महाराज पिठापूर कुरोपूर इथं जे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्या दिवशी गणपती बसायची प्रत्येक घरामध्ये गडबड चालू असते, गणपती आणायला जायचं, सगळ्या गोष्टी चालू असत्या, मग त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंतीचं जी विसर आहे ती विसर प्रत्येकाला पडतो, कारण की प्रत्येक जण गणपतीचंच करत असतात, पण गणपतीचं रूप श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आहे किंवा मग दत्तगुरूच सर्वस्व आहे, पण त्या दिवशी कसं करायचं, गणपती बाप्पाचं आपल्याला करायचंच आहे, कारण की गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य दैवत आहे। विद्या बुद्धी बल ह्या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पा देत असतात, म्हणून गणपतीचं पूजन आपण करणार आहोत, त्याच्यासोबतच आपल्या घरी श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा एक फोटो ठेवा। फोटो जर नसेल प्रिंट काढा, आजकाल सोशल मीडियावर सगळे फोटो अवेलेबल आहे, प्रिंट काढा, एक कलर प्रिंट काढा श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची, एका पाटावर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा फोटो ठेवा आणि 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना खूप आवडत, सिद्धमंगल स्तोत्र 11 वेळा पठण करावं, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची आरती घ्या, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्या। आपण आता गणपती बाप्पाला जो नैवेद्य दाखवणार आहे, वरण भात भाजी पोळी पुरण जे तुम्ही दाखवणार आहात गणपती बाप्पाला, तेच नैवेद्य श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना दाखवायचा, कारण की प्रथम अवतार दत्तगुरूंचा जन्म आला पिठापुरा, पिठापूरमध्ये पहिला अवतार आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा झालेला आहे। आणि आपण जसं श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन करतो किंवा जयंती करतो, त्या पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती आहे ती उत्साहात साजरी करा। त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता किंवा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ असेल तो ग्रंथाचा जो शेवटचा अध्याय आहे तो वाचू शकता किंवा पहिला अध्याय वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही, किंवा सिद्धमंगल स्तोत्र, ते सिद्धमंगल स्तोत्र तुम्ही 11 वेळा पठण करू शकता। 11 वेळा पठण जरी केलं त्याचं पुण्य तुम्हाला खूप लागेल, दिवसभर फोटो तसाच ठेवायचा, दुसऱ्या दिवशी फोटो तुम्ही काढू शकता आणि एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवू शकता। असं साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्या गणपतीचे प्राणप्रतिष्ठा पण करायची आहे, त्याच्यासोबतच फोटो पण ठेवा आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जय जयकार पण घ्या, कारण की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये पण सांगितलंय की कलियुगामध्ये दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज हे सगळे तारणहार आहे। कलो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे काय, कलियुगामध्ये तारण करता हे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आहे। आपण जर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जय जयकार जरी घेतला, सिद्धमंगल स्तोत्र जरी म्हटलं, तर आपलं मन हे शांत होऊन जात आणि आपली केलेली सेवा ही श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांच्या चरणापर्यंत जात असते। म्हणून उद्या गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा विधी आपण करणारच आहोत, पण दरवर्षी काय होतं, आपण गणपती बाप्पाचं करण्याच्या ह्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जी पूजा आहे किंवा त्यांची जयंती आहे किंवा उत्सव आहे किंवा उपासना आहे ती राहून जाते। म्हणून आता उद्या सगळ्यांनी लक्षात ठेवा, गणपतीचं पण करायचं, त्याच्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा फोटो ठेवा, 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्र सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा, 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हणा आणि नैवेद्य आरती करायची। श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना हलवा खूप आवडतो, हलवा, गाजरचा हलवा दाखवू शकता, काही तुमच्या ज्यांनी जे आहे
तो हलवा दाखवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। झालेली सेवा मी श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, स्वामी समर्थ महाराज आणि गणपती बाप्पा यांच्या चरणी रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।